जेव्हा की आपण तंत्रज्ञानाने वाढलो आहोत, त्यामध्ये मूल वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता? प्रवास करणं हा शिक्षणाचा उत्तम मार्ग आहे का? तुम्ही फक्त गुरु वाढवू शकता, एका मनुष्याला वाढवता येत नाही. पण वाढवणं म्हणजे तुम्ही आधीच ठरवलंय की त्यांनी काय बनलं पाहिजे, ते कधीच ठरवू नका. हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. मी एक पालक आहे, मी एक आई आहे. मला हे जाणून घ्यायचंय की आपण आज ज्या काळात जगतोय त्यामध्ये मूल वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता? मी बाहेर काम करते, तुमचा नोकरी करणाऱ्या आयांना काय सल्ला आहे? तर तुम्हाला असं का वाटतं, तुमच्या आईने तुमच्यावर चांगलं काम केलंय का? हो, मग तुमच्या मुलाला ते मिळण्याचा अधिकार नाही असं का वाटतं तुम्हाला? तुम्ही ह्याकडे पाहिलं पाहिजे. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही काम करू नये, तुम्ही काम केलं पाहिजे. पण एकदा का तुम्हाला मूल असलं की ते 20 वर्षांचं प्रोजेक्ट असतं. म्हणजे जर ते त्यांच्या पायावर उभे राहिले तर, नाहीतर ते जन्मभराचं प्रोजेक्ट असतं. तर आपण हे समजलं पाहिजे की हे तुम्ही किती वेळ घालवता ह्याबद्दल नाही. जर तुम्ही खूप जास्त वेळ घालवला तर त्यांना तुमचा वीट येईल. हे तुम्ही त्यांच्याशी कसं जुळवून घेता ह्याबद्दल आहे. मी आई आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता आणि जेव्हा तुम्हाला मूल वाढवायचं असतं, तुम्ही फक्त गुरु वाढवू शकता, एका मनुष्याला वाढवता येत नाही. जर तुम्ही मनुष्याला वाढवलं तर तो नुसत्या गुराप्रमाणे असेल, तो किंवा ती कळपाप्रमाणेच असेल. तुम्ही त्यांना वाढवलं नाही पाहिजे, तुम्ही त्यांना पोषण देऊन पाहिलं पाहिजे की त्यातून काय बहरणार आहे. पण वाढवणं म्हणजे तुम्ही आधीच ठरवलंय की त्यांनी काय बनलं पाहिजे, ते कधीच ठरवू नका. हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. मी खूप स्ट्रॉंग शब्द वापरतोय. हा खरोखर मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे की तुम्ही आधीच ठरवलंय की तुमच्या मुलाने काय बनलं पाहिजे. फक्त व्यवसायाच्या आणि ह्याच्या त्याच्या बाबतीतच नाही, अगदी हरेक प्रकारे. नाही, मूल जन्माला घालण्याचं सौंदर्यच हे की त्यांना पोषण देऊन हे पाहणं की ते नेमकं काय बनणार आहेत. नुसतं बसून पाहणं. कदाचित ते काटेरी झाड असेल, कदाचित गुलाबाचं झाड असेल. दिसायला काटेरी झाड दिसत असेल, कदाचित नंतर त्याला गुलाब येतील. कदाचित आंब्याचं झाड असेल, नारळाचं झाड असेल, तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला फक्त पोषण द्यायचंय, आधार द्यायचाय आणि पाहायचंय. तुम्ही वाढवायचं नाहीये. वाढवणं म्हणजे तुम्ही आधीच शेवट निश्चित केलाय, तसं करू नका. नैतिक मूल्य तत्व याबद्दल काय की हे फक्त हे पहा, तुम्हाला तुमच्या मुलाने किंवा तुम्ही स्वतः तुमचं मार्गदर्शन नैतिकतेने करायला हवंय की तुमच्या आतल्या मानवतेने. काय जास्त बरं आहे ह्या जगामध्ये जर कशाची कमी आहे तर ती आहे मानवता. नैतिकतेच्या नावाखाली लोक एकमेकांशी अमानुष पद्धतीने वागू लागलेत, नाही का? ह्याचा काय अर्थ आहे? मानवता हीच चांगली मार्गदर्शक आहे नैतिकतेपेक्षा कधीही. नैतिकता हे मागचं दार आहे मनुष्य असल्याचं नाटक करण्याचं. पण मला वाटलं की तुम्ही आधीच मनुष्य आहात, तुम्ही नाटक का करावं? तुम्हाला काय वाटतं, प्रवास करणं हा शिक्षणाचा उत्तम मार्ग आहे का? हे पहा, असाच प्रवास करणं फार शिकवणार नाही, किंवा ते त्याला अशा गोष्टी शिकवेल ज्या तुम्हाला त्याला शिकवायच्या नाही आहेत. भरपूर गोष्टी पाहायला मिळतील जे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही प्रवासावर असताना. ती काही कायमच चांगली गोष्ट नसते. तर ह्या गोष्टी इंग्रजी लोकांनी म्हणून ठेवल्या आहेत आणि आपण पुन्हा त्याच गोष्टी बोलतोय. इंग्रज लोक छोट्याशा बेटावर राहत होते. जर त्यांनी प्रवास केला नाही तर त्यांना ढगाळ वातावरण सोडून बाकी काहीच पाहायला मिळायचं नाही. बहुतेक करून ठीक आहे, सूर्यप्रकाश पाहण्यासाठी सुद्धा त्यांना भारतात यावं लागलं. सो प्रवास हा शिक्षणाचा उत्तम मार्ग आहे हे काही इंग्रज लोक बोलून गेले होते, कारण ते एका लहानशा बेटावर राहत होते. जेव्हा तुम्ही एका बेटावर राहत असता तेव्हा तुम्ही प्रवास केला पाहिजे. पण जर तुम्ही दुसरीकडे राहत असला तर तुम्ही बेटावर नुसतं मजा म्हणून गेलं पाहिजे. अशी सगळी गोष्ट आहे. मी काही तसं सगळ्यांसाठी सांगणार नाही. हे तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहात ह्यावर अवलंबून आहे. काही लोकांचा प्रवास करून विकास होतो, काही लोक प्रवासाने थकून जातात. मला वाटतं त्याकडे पाहिलं पाहिजे, सर्वांनाच लागू होत नाही. पण तरी भरपूर लोकांना प्रवास केल्याचा फायदा होईल. निदान ते थोडे सैल होतील. त्यांच्या दैनंदिन गोष्टींमधून जे साचे त्यांनी निर्माण केलेत त्यांच्या मनामध्ये, की ते कोणाशी बोलू शकतात, कोणाशी बोलू शकत नाहीत, नवीन जागांमध्ये, नवीन लोकांमध्ये, हे त्यांना थोडं सैल बनवू शकतं. नक्कीच. Yeah.